ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नवनव नवनव या हे फ्रेंड्स आय एम मॅजिकल मानसी अँड यू आर लिस्निंग ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नवनव नवनव या फ्रेंड्स मी आले आहे पुणे बेंगलोर हायवे वरच्या सातारा जिल्ह्यातल्या बोरगाव इथल्या ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड इथे इथले संचालक सचिन साळुंखे सरांकडून भक्ती ब्रँडच्या विविध प्रॉडक्ट्सची माहिती करून घेण्यासाठी. सचिन सर नमस्कार. नमस्कार सर. भक्तीच्या इतर उत्पादनात तुम्ही श्रीखंड पण बनवता ना? हो, आमच्याकडे श्रीखंडाचे 4-5 प्रकार आहेत. त्याचबरोबर अमरखंड ते सुद्धा देवगडचा मँगो पल्प वापरून आम्ही तयार करतो, एकदम प्युअर आणि नॅचरल. सर तुम्ही मंगल कार्याच्या मोठ्या ऑर्डर्स पण स्वीकारता ना? हो, मोठ्या प्रमाणात पुरवठा करताना ग्राहकांच्या ताटापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचेल या पद्धतीने आम्ही उत्पादने पाठवतो. 50 ग्रॅमचे अगदी लहान म्हणजे ताटाला सर्व करण्याच्या कंटेनरमध्ये सुद्धा आम्ही श्रीखंड अमरखंड देतो. दॅट्स ग्रेट. सर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे वितरण करताना विशेष काळजी घ्यावी लागत असेल ना? नक्कीच. दूध म्हणा, लस्सी, श्रीखंड म्हणा, या सगळ्या पदार्थांचं सेल्फ लाईफ तुलनेने कमी असतं. ती वेळेवरच डिलिव्हर व्हावी लागतात. यासाठी कोल्ड चेन मेंटेन करावी लागते. चिलिंग टेम्परेचर योग्य असणे गरजेचे असते. हे सर्व पदार्थ योग्य पद्धतीने हाताळावे लागतात, तरच ते ग्राहकांपर्यंत योग्य स्थितीत पोहोचतात. आम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आमच्या प्रोडक्टचं वितरण करतो. आणि ही वितरण व्यवस्था कशी असते? आमच्या स्वतःच्या वाहनातून कोकणात चिपळूण पासून माणगाव पर्यंत, मुंबई, पुणे तसंच सातारा व कराड मध्ये आमचा माल आम्ही पाठवतो. चिपळूण माणगाव म्हणजेच कोकणाला इन्सुलेटेड वाहनातून, तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रेफ्रिजरेटेड वाहनातून 6 तासाच्या आत प्रोडक्ट पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे. तर आपल्या जिल्ह्यात अगदी 2 तासात आमचे प्रोडक्ट व्यवस्थित पोहोचतात. दॅट्स ग्रेट. सर आपल्या सगळ्या प्रॉडक्टचं रॉ मटेरियल म्हणजे दूध, त्याचं कलेक्शन आणि त्याची क्वालिटी कशी मेंटेन करता? ग्रामीण भागात सक्षम दूध संघ असावा या हेतूने आम्ही हा उद्योग सुरू केला. आमच्याकडे सातारा जिल्ह्यातील सुमारे 125 गावांमधून कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून दूध कलेक्ट केलं जातं आणि मेन प्लांटला आणलं जातं. सुरुवातीला रंग, वास, चव अशा प्राथमिक तपासण्या करून ते आत घेतलं जातं. मग अद्ययावत मशिनरींनी सज्ज अशा मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये आम्ही त्याच्या विविध चाचण्या करतो. म्हणजे या चाचण्या म्हणजे दूध भेसळयुक्त आहे की कसे ते इलेक्ट्रॉनिक मशीनवर पाहिलं जातं. अन्न सुरक्षा ऑफिसने ठरवून दिलेल्या चाचण्या केल्या जातात. हे दुधाचं झालं, प्रॉडक्ट टेस्टिंगही होत असेल ना? तेही आम्ही याच पद्धतीने प्रत्येक टप्प्यावर बारकाईने करतो. शिवाय पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेतूनही प्रॉडक्ट चेक केले जातात. म्हणजे प्रोडक्शनच्या पहिल्या टप्प्यापासूनच तुम्ही योग्य ती काळजी घेता? तर हो, गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कधीच तडजोड करत नाही. ग्रेट. सर आपल्या प्लांट मध्ये स्वच्छताही पाळावी लागत असेल ना? हो, दिवसातून 3 वेळा सर्व मशिनरी व पाइपलाईन ऑटोमॅटिक मशीनद्वारे स्वच्छ केल्या जातात. कामगारांच्या स्वच्छतेकडेही आम्ही तेवढंच लक्ष देतो. दर 3 महिन्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करतो. नखं कापणं, डोक्याला कॅप, हँड ग्लोव्ज या गोष्टींकडे विशेष लक्ष देतो. अशा पद्धतीने प्लांटचं आणि कर्मचाऱ्यांचं हायजीन आम्ही मेंटेन करतो. वा ग्रेट. म्हणूनच सर मला वाटतं भक्ती हा ब्रँड लोकांच्या जिभेवरून त्यांच्या मनापर्यंत पोहोचायला लागला आहे. सर मला अजूनही माहिती घ्यायची आहे, तुमचा प्लांटही नीट बघायचा आहे, पण आज इथेच थांबूया. त्यापूर्वी आपला फोन नंबर मला सांगाल का? हो, 800-77-77-540. 800-77-77-540. धन्यवाद सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही भक्ती ब्रँडची उत्पादनं चाखून बघायची असतील तर जरूर भेट द्या ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स बोरगावला किंवा आपल्या जवळच्या भक्ती उत्पादनांच्या डिस्ट्रीब्युशन सेंटरला. आणि बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती ऐकून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची. ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवनव नवनव.